मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। चल आज की सबसे बड़ी और खास खबर के लिए। खास खबर यह है, शालीमार मित्र मंडल की जानिब से 26 नवंबर 2021 को शालीमार फंक्शन हॉल में फ्री मतदान नोंदनी कार्यक्रम, उसी के साथ में ई श्रम कार्ड, हेल्थ कार्ड, विकलांगता प्रमाण पत्र, मुद्रा लोन योजना के कार्ड और उसी के साथ में हयात प्रमाण पत्र, ये सभी सरकारी योजनाओं की जन जागृति का कार्यक्रम फ्री में कल सुबह 26 नवंबर 2021 को शालीमार फंक्शन हॉल यहां पर लिया जाएगा, ऐसा आवाहन परभणी महानगर पालिका के प्रभाग नंबर 2 नगर सेवक शेख फहद इन्होंने किया है। ज़्यादा से ज़्यादा लोगों ने इसका फ़ायदा उठाना चाहिए और अपने ई श्रम कार्ड और ई श्रम के कार्ड के अलावा जिस तरह से सरकारी योजनाओं में लगने वाले एक विकलांगता कार्ड, मतदान नोंदनी कार्ड, ई श्रम कार्ड, हेल्थ कार्ड, मुद्रा लोन की योजनाओं के कार्ड और हयात प्रमाण पत्र, ये अपने पास निकाल कर रखना बहुत ज़रूरी है। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल की जानिब से जिस तरह से यहाँ के इनके ड्राइवर और कंडक्टर और कर्मचारियों का जिस तरह से लगातार इनका सम जिस तरह से चालू है, पिछले 19 दिन से एसटी महामंडल के कर्मचारियों का संप शुरू है और संप शुरू होने की वजह से यात्रियों को खासी परेशानी का सामना करना पड़ रहा है। उसी के चलते आप ये नज़ारा देख सकते हैं कि किस तरह से काली पीली गाड़ियाँ किस तरह से भरी हुई नज़र आ रही हैं और किस तरह से काली पीली वाले जीप वाले किस तरह से जनता को ले जाने का सर्विस देने का काम करते हुए नज़र आ रहे हैं। और परभणी का बस स्टैंड आप ये देख सकते हैं कि किस तरह से यहाँ पर खाली होता हुआ नज़र आ रहा है और यहाँ पर किसी तरह के कोई लोग नहीं हैं। इसके बस स्टैंड के बाजू में और बाहर जीप खड़ी हुई नज़र आ रही है और ये लोग किस तरह से प्रवासियों को ले जा रहे हैं, आप ये भी नज़ारा देख लीजिए। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के परभणी के जिला अध्यक्ष आमदार बाबा जानी खान दुर्रानी, इन्होंने कुछ दिन पहले ही अपने राष्ट्रवादी कांग्रेस पद के जिला अध्यक्ष पद का इस्तीफा दिया है। उसी के चलते आज 25 नवंबर 2021 को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने और पदाधिकारियों ने भी, लगभग सैकड़ों कार्यकर्ता और पदाधिकारियों ने अपने पद का इस्तीफा दिया है। उसी के चलते आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया कुछ पदाधिकारियों ने दी और क्या मांग इन्होंने की है। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी साहेब यांनी काही दिवसापूर्वी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा पक्षाकडे पाठवून आज 10-12 दिवस झाले। त्याच्यानंतर काल मीडियालाही बातमी कळल्यानंतर ती बातमी प्रसारित झाली आणि सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही बातमी कळल्यानंतर आज आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी जमलेलो आहोत। जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पक्षातल्या संघटनेमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी यांनी आज संयुक्तपणे आम्ही सगळे राजीनामे पक्षाध्यक्ष यांच्याकडे दिलेले आहेत आणि आम्हाला आता याच्यानंतर बाबाजी साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी आहोत। आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष आदरणीय आमदार बाबाजी दुर्रानी साहेबांनी जो राजीनामा दिला, ह्या राजीनाम्यामुळे तुम्हालाच नाही तर आमच्यासारख्या पूर्ण सामान्य कार्यकर्त्यालासुद्धा फार मोठा धक्का आहे। कारण मित्र, मी राष्ट्रवादी ओबीसीएलच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी जवळपास 3 वर्ष झालं सांभाळायला लागली। माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या अनेक कार्यकर्त्यांना साहेबांनी घडवण्याचं काम केलं। मित्र हो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साहेबांनी जिल्हा मध्यवर्तीचं डायरेक्टर केलं। एवढंच नव्हे तर जिल्ह्यातील बऱ्याच संस्था, जसं की नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, मार्केट कमिटी असेल आणि जिल्हा परिषदेवरसुद्धा साहेबाच्या नेतृत्वाखाली निर्विवाद 3 वेळेस जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचा बनला। मित्रहो, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो। जसं माय आपल्या लेकराला जीव लावते याच्यामध्ये सगळ्या गोष्टी शून्य आहेत, तसं बाबाजींनी साहेबांनी राष्ट्रवादीवर प्रेम केलं आणि राष्ट्रवादी पक्ष आणि पवारसाहेबांचे विचार घराघरात पेरण्याचं काम केलं। मित्रहो, मला आज या ठिकाणी फार वाईट वाटते, माझं अंतःकरण दाटून यायले की आज एवढ्या नेत्याला पक्षांतर्गत गटबांजीला कंटाळून राजीनाम्याची वेळ आली ह्या नेत्यावर। तर मित्र हो, ह्या नेत्यामुळेच आम्ही होतो, साहेबच आमचा पक्ष आहे। जे साहेब निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहेत आणि निश्चितच माझी पवारसाहेबांनासुद्धा एवढी विनंती की परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर वाचवायचा असेल आणि आणखीन बळकट करायचा असेल तर हे बाबाजींनी साहेबाशिवाय शक्य नाही आहे। म्हणूनच मी या ठिकाणी पवारसाहेबांना एवढी विनंती करतो किंवा जे काय अंतर्गत असेल ते तुम्ही सर्वांनी एकत्र बसून बाबाजी साहेबाची मनधरणी करण्याचा प्रयत्न करावा। आता मी आमदार साहेबांसोबत नेहमी असतो, मला काल इतके फोन आले की फोन घेणं शक्य नव्हतं।
आज जवळपास ऑफिसर आम्ही येतात शेकडो कार्यकर्त्याची गर्दी झाली. प्रत्येक जण म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा, मला पक्षात राहायचं नाही, मी साहेबांसोबत आहे. म्हणजे हे पाहून मित्र माझं सुद्धा मन भरून आलं की खरंच साहेबांनी काय केलंय एवढ्या वर्षात. आता जवळपास साहेब 2013 पासून पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला म्हणजे साहेब म्हणजे पक्ष. आज ह्याच रोषाने जसा मी राजीनामा दिला, आमचे मित्र संतोषराव तालुका अध्यक्ष यांनी राजीनामा दिला, तसे शेकडो कार्यकर्ते खाली आहेत. तो आपापला राजीनामा इथं द्यायला लागले साहेबगड, आणि पार्टी कार्यालयाला जयंत पाटलांना सुद्धा फॅक्स करतायत. तर आता हे फार भयंकर एकदम मोठी पोकळी पक्षामध्ये निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के परभणी के जिला अध्यक्ष बाबाजानी खान दुर्रानी, इन्होंने जिस तरह से अपने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के जिला अध्यक्ष पद का इस्तीफा दिया है, उसी के चलते आज परभणी के निवास स्थान पर उनके पत्रकार परिषद ली गई. और पत्रकार परिषद में आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया राष्ट्रवादी कांग्रेस के जिला अध्यक्ष बाबाजानी खान इन्होंने दी है. नहीं, मी जिलाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि जिल्ह्याचे सर्व कार्यकर्त्यांमध्ये अस्तव्यवस्था निर्माण झाली. कार्यकर्ते भी मोठ्या संख्येने जिल्ह्याचे नाराज आहे आणि ते आपले राजीनामे या ठिकाणी देत आहेत. आता भविष्यात काय करायचं आहे, काय निर्णय घ्यायचा आहे, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वळविण्यामध्ये माझ्या हे जिल्ह्यामध्ये सिंहाचा वाटा राहिले. अनेक नेते, अनेक लोक, अनेक जिल्ह्याचे विरोधी पक्ष, शिवसेना, भाजप, काँग्रेस, हे सर्वांना मी अंगावर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी वाढले. ज्याचं नाव सुद्धा जिल्ह्यामध्ये कोणाला माहीत नव्हतं, ह्याला लोकसभेचे उमेदवार देऊन असे लोकायला मोठी ताकद देण्याचं काम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं. 3 वेळेस जिल्हा परिषदेवर झेंडा केवळ माझ्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी आपल्याला एक शोषित करता आला. आता मी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक निष्ठावंत कार्यकर्त्याच्या रूपाने काम केले. काही लोकांचे वरिष्ठ नेत्याचे कान भरणं आणि चुकीची माहिती देऊन या ठिकाणी माझ्याबद्दल चुकीची माहिती देऊन त्या ठिकाणी एक कॉर्नर करण्याचा एक प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेला मला दिसतो. म्हणून मी नाराज होऊन हे राजीनामा दिलेला आहे. आता मुंबईला गेल्यानंतर भविष्यात काय निर्णय घ्यायचा ती दिशा आपण कार्यकर्त्याला चर्चा करून ठेवतो. हे सगळ्याचे नेत्याचे सर्वच पक्ष, शिवसेनेचे बी नेत्याचे फोन आले, भारतीय जनता पक्षाचे बी नेत्याचे फोन आले, काँग्रेसचे बी नेत्याचे फोन आले आणि राष्ट्रवादीचे बी नेत्याचे फोन आले. असं काही नाही, ते सगळ्याला वाटतंय एखादा कार्यकर्ता आपल्या पक्षात आला तर चांगलंच आहे. जर आम्ही बी विचार करतो जिल्ह्यामध्ये एखादा चांगला कार्यकर्ता असला तर ते आम्ही पक्षामध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो. म्हणून तसं काय नाही, सगळे लोकांचे सगळे नेत्याचे मला फोन आले. निश्चित दिशा भविष्यामध्ये सगळे कार्यकर्त्याचा हितकूच करून भविष्यातील राजकीय वाटचाल आम्ही पुन्हा जिल्ह्यामध्ये जोमानं कामाला लागू. जिथं बी आपल्याला चर्चा केल्यानंतर आणि जिथं बी जे बी काही निर्णय घ्यायचा असेल सर्व कार्यकर्त्याला विचारविनिमय करूनच घ्यावं लागेल. म्हणजे माझा असा कोणाशी बोलणं झालेला नाही. प्रदेश प्रांत अध्यक्षाचा आमचा 2 फोन आला होता, त्यांच्याबरोबर बोललो आणि चर्चा करून म्हणजे आता राजीनामा दिला. आता राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्वीकारायचं आहे का नाही स्वीकारायचं त्यांच्यावर अवलंबून आहे आणि ते चर्चा करू त्याच्यावर. सर, आपल्याला आपल्यासोबत पदाधिकाऱ्यांनी किती राजीनामे दिले? मला तर काय माहीत नाही, पण अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकारी 70-80 लोक काही कितकोण राजीनामे दिले मला माहीत नाही, पण बरेच कार्यकर्त्यामध्ये अस्तव्यवस्था निर्माण झालेली आहे आणि असे बरेच कार्यकर्ते राजीनामे या ठिकाणी देतात. साहब, ये जो मामला हो रहा है ऐसा कि पूरे महाराष्ट्र में और समूचे जिले में ही चर्चा चल रही है कि दादा और काका में वर्सेस जो है तो कार्यकर्ताओं की पड़ी रहती जो है तो निर्माण हो रही है. ऐसा भी हो सकता है कई पक्षामध्ये, जसं की आता मी तो पक्षाचा एक सिनियर कार्यकर्ता आहे आणि काही काही गोष्टीमध्ये तसा सुद्धा जाणवते. चुकीचे निर्णय काही त्या ठिकाणी कानभरणी केल्यामुळे काही लोक घेतात, पण त्याचा फटका सुद्धा पक्षाला बसतो.
साहब ये आप जो परभनी जिले में जो मामला चढ़ा है कि तकरीबन ये देखा जा रहा है कि अजीत पवार साहब के जो समर्थकों को जो पद मिलते जा रहे हैं और जो कि जिला अध्यक्ष को हटाकर यानी कि ना पूछते हुए काम किया जा रहा है, तो इसके ऊपर आप सर्वोच्च क्या रहा? नहीं, इसके ऊपर ऐसा रोज तो मेरे को अभी मैं माहिती लेके ये बारे में बोलूंगा, लेकिन ये बात थोड़ी खरी है कि मला दोन महिन्यापासून माझ्या कानावर हे अशी गोष्ट येऊ लागली कि वरुण ठरलेलं आहे तुम्हाला काढायचं असं असं प्रकारचं चर्चा कार्यकर्त्याचे जे लोक मला आता वरुण ठरले तर वरचे लोक मला सांगितले असं मी तेव्हाच राजा असा प्रकार करण्याची काही गरज नव्हती। जैसे आपने बताया कि बीजेपी का भी फोन आया है यानी पदाधिकारियों का, शिवसेना का भी और कांग्रेस का भी, अभी जैसा तीन पक्षीय सरकार है महाराष्ट्र में, अब ये एक दूसरे की जो तो कार्यकर्ता पदाधिकारी खींच रहे हैं। अच्छा, आता कैसा है तीनों पक्षीय पार्टी या सब पार्टियों से नेता जो है मेरे पहचान सगड़े पक्षा मध्य सगड़े नेत्याशी है, सलाम दुआ नमस्ते आदा सगळ्या होत सगळे समन्वय विचार आहे किंवा तुम्ही भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणते इकडे या, शिवसेनेचे लोक म्हणते इकडे या, काँग्रेसचे लोक म्हणते आमच्याकडे या, आता ते म्हणत असतात त्याला काय नाही। आता काल तुम्ही सांगितलं की मी जैन पटलाला भेटायला जाणार आहे, जैन पटलाला भेटणार, पवार साहेबाशी काय पवार साहेबाशी आता त्यालाही पण भेटाल, ते जर असले तर त्याला पण भेटेल। परभणी शहर महानगर पालिका के अंतर्गत आने वाले जिस तरह से परभणी शहर महानगर पालिका की जानिब से रमाई घरकुल योजनाओं को मंजूरी दी गई है, उसी के चलते रमाई घरकुल योजना में जिस तरह से एक कंपनी को नियुक्त किया गया था, इस कंपनी को रद्द किया जाए, कौन एजेंसी इस कंपनी को घरकुल योजनाओं के तहत रमाई घरकुल योजनाओं के तहत घर बनाने का काम दिया गया है, इस एजेंसी को बिल्कौन एजेंसी को रद्द किया जाए, ऐसी मांग को लेकर किरण गोविंदराव गायकवाड़ जो परभणी शहर के भीमनगर में रहने वाले हैं ये युवक उपोषण पर बैठे हैं और आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया उपोषणकर्ता ने दी है और क्या मांग इन्होंने की है। परभणी शहर महानगर पालिका से रमाई घर के योजना से बदल कार्रवाई करने बदल रद्द करा विषय असा है कि गेल्या दोन वर्षाखाली लॉकडाउन च्या अगोदर मी रमाई घरकुल योजनेची फाइल दाखल केली होती महापालिकेला, तर आतापर्यंत त्या लोकांनी माझं यादीमध्ये नावसुद्धा समाविष्ट केलं नाही, मला वर्क ऑर्डरसुद्धा दिली नाही, तर माझं एवढंच म्हणणं आहे अगोदर लवकरात लवकर यादीला नावं लागायचे आणि वर्क ऑर्डर वाटल्या जायच्या, परंतु महानगरपालिकेनं काय केलेलं आहे की एजन्सीला हे टेंडर दिलेलं आहे सर्वेचं आणि रमाई घरकुलचं संपूर्ण काम करण्याचं, तर टेंडर त्यांना टेंडर दिल्यामुळं ते लोक मनमानी कारभार करीत आहेत, ते त्यांच्या पद्धतीने सर्वे करून लाभार्थ्याकडून पैसे घेऊन आणि त्यांच्या जवळच्या लोकांची नावं यादीमध्ये समाविष्ट करत आहेत आणि काही खऱ्याखुऱ्या लाभार्थ्याचे गोरगरीब लोकांचे नावं मागं ठेवत आहेत, त्यामुळं ज्या लोकांना लाभ मिळायचा त्या लोकांना मिळत नाही व पैशावाले लोकांचे नावं आधी यादीमध्ये येतात आणि वर्क ऑर्डर वाटल्या जातात, त्यामुळं ह्या त्रासाला कंटाळून मी आज उपोषणाला बसलेलो आहे, तर माझी ही विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना की मला न्याय द्यावा आणि जी एजन्सी आहे जी प्रायव्हेट एजन्सी कार्यरत करण्यात आलेली आहे काही राजकीय लोक धनदांडग्या राजकारणी लोकांच्या प्लॅनिंगनुसार ज्या एजन्सीची निर्मिती केलेली आहे ती एजन्सी पैसे खाण्याच्या उद्देशाने ह्या लोकांनी निर्माण केलेली आहे, तर माझं एवढंच म्हणणं आहे की ही एजन्सी लवकरात लवकर रद्द करावी। कोविड 19 के चलते जिस तरह से हर जिले में कलाकारों के लिए अपनी कलाकृति को पेश करने के लिए कोविड 19 के चलते जिस तरह से जनजागृति करना है इसी के चलते भी इन कलाकारों के लिए आया हुआ है और इस निधि का इस्तेमाल किया जाए, ऐसा निवेदन कलाकारों की जानिब से परभणी के जिलाधिकारी ने दिया गया और ये मांग की गई है कि जिस तरह से कलाकारों को कोविड 19 के चलते अपनी कला सादर करने का और जन जागृति करने के लिए मौका दिया जाए, चांस दिया जाए और इस निधि का इस्तेमाल किया जाए। पिछले दो साल से जिस तरह से कोरोना वायरस ने पूरे देश को घेर रखा है और कोरोना के चलते बेरोजगारी हो गई है, कलाकार भूखे मर रहे हैं, इसी के चलते हमें ये काम दिया जाए, ऐसी मांग का निवेदन कलाकारों की जानिब से
परभणी के जिला अधिकारी इन्हें दिया गया है। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इन कलाकारों ने दी है और क्या इन्होंने मांगनी की है। लोक कलावंत संघटनेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनामध्ये अशा मागण्या आहेत आमच्या की शासनाने 5,000 रुपये कलावंतांना अर्थसहाय्य देण्याचं जाहीर केलेलं आहे। तो GR 3 नोव्हेंबरला निघालेला आहे, परंतु त्यामध्ये 15 वर्षाचं रहिवासी प्रमाणपत्र, 15 वर्षाचा कलेचा अनुभव आणि 48,000 उत्पन्न या अटी टाकलेले आहेत। म्हणून या अटी रद्द कराव्या आणि कलावंताकडून घ्यायचंच असेल तर 5-1 वर्षाचा तुम्ही अनुभव घ्या आणि रहिवासीसाठी तुम्हाला आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, बँक खातं पासबुक आहे, जे शासन राशन कार्ड आहे, हे शासन जे पुरस्कृत आहेत हे रहिवासी मान्य करावं अशी मागणी आम्ही केलेली आहे माननीय जिल्हाधिकाऱ्याला। त्याच्यानंतर आम्ही माननीय अमित देशमुख सांस्कृतिक कार्यमंत्री यांना एक निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत पाठवलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना असंच म्हटलेलं आहे की ह्या ज्या अटी आहेत तुम्ही तात्काळ शिथिल करण्यात याव्या। त्याच्यानंतर 9 नोव्हेंबरला एक GR निघालेला आहे, त्या 8 ऑक्टोंबरला, तर त्या GR मध्ये शासनाने कोरोना पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाविषयी जनजागृती करण्यासाठी कलावंताच्या प्रत्येक कलावंताला 5,000 काम द्यावं म्हणून असा एक GR निघालेला आहे, परंतु त्याला 2 महिने झाले, आत्तापर्यंत कोणत्याही कार्यालयामध्ये त्याची हालचाल झालेली नाही आणि म्हणून ते लवकरात लवकर कामं कलावंताला मिळावे आणि कलावंताचे आर्थिक प्रश्न सुटावे यासाठी आज निवेदन देण्यात आलेलं आहे। हे उपस्थित असलेले सर्व लोक कलावंत आहेत आणि बऱ्याच दिवसापासून काम नाही, आता सगळेच कामं सुरू झालेले आहेत, मग कलावंताचेच कार्यक्रम का बंद अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर सुरू करावे। हे न्यूज कव्हर घ्या मारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबूराव दिनशी देखील 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, परभणी टुडे के कार्यकारी संपादक रियाज कुरैशी, इन्होंने मिलकर मैं हूँ सैयद अखिल, आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं, उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सअप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। आपको हमारी न्यूज़ किस तरह से पसंद आ रही है इस बारे में हमें कॉमेंट बॉक्स में कॉमेंट जरूर करें। मुझे दीजिए इजाजत, जय हिंद। सेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सुभाष रोड सामान्य रुग्णालय समोर परभणी 24 तास सेवा उपलब्ध। हॉस्पिटल मध्ये डॉक्टर सय्यद शाहिद युसुफ MBBS डी कॉर्ड हे केअर हॉस्पिटल हैदराबाद येथील सुप्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट दररोज सेवा देतील। डॉक्टर धोन संतोष आर MBBS DNB हृदयरोग व मधुमेह तज्ञ उपलब्ध राहतील। डॉक्टर गजाला मुजाहिद खान MBBS DGO व डॉक्टर नेहा नागरगोजे MBBS DGO या स्त्रीरोग व प्रसूतीपूर्व सेवा देतील। रुग्णालयात सुसज्ज ऑपरेशन थिएटर असून यामध्ये सर्व प्रकारच्या पोटाच्या शस्त्रक्रिया व सर्व हाडांशी संबंधित शस्त्रक्रिया करण्याची सोय 24 तास उपलब्ध। त्याचप्रमाणे मल्टी पॅरामॉनिल व सेंट्रल OT लाईन याने सज्ज ICU सेवा। अधिक माहितीसाठी 7058646372 सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुभाष रोड सामान्य रुग्णालय समोर परभणी। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म, किंग ऑफ बेल्ट्स शनिवार बाजार के पास नानलपेट कॉर्नर परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ, एक बार जरूर आए किंग ऑफ बेल्ट शनिवार बाजार नानलपेट कॉर्नर परभणी। परभणी शहर में अगर आपको किसी भी तरह के प्रोग्राम करना हो तो फिक्र ना करें। फा फंक्शन हॉल दरगाह के सामने हजरत सैयद शाह तुराबुल हक दरगाह के पास परभणी। बहुत ही कम दामों में बुकिंग के लिए आज ही संपर्क करें शेख साजिद 9850237549। इसी के साथ शेख फाजिद 9970463928। आपके घर में शादी हो या जुमागी चिल्ला हो या कुछ और, फा फंक्शन हॉल आपके लिए एक बार जरूर आए। मिर्जा मेस सुबेदार नगर डिपो के पास परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुफ्त लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा में सुबेदार नगर डिपो के पास परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। उड़ान पुल के पास अनुषा टैकिस के सामने गंगाखेड़ रोड परभणी 24 तास सेवा। अगर आपकी गाड़ी किसी भी जगह पर परभणी शहर के किसी भी जगह पर पंचर हो रही है तो आप टेंशन ना लें, ये नंबर पर फ़ोन करें। 24 घंटे सेवा उपलब्ध है। सैयद शकील, सैयद इस्माइल, संपर्क जरूर करें। SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस मासूम कॉलोनी दरगाह रोड परभणी।
अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कॉन्टैक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मोबाइल नंबर 9823797828। मोहम्मद अकबर का जनता एल्यूमिनियम, पाडोला कॉलोनी, सुभेदार नगर, दरगाह रोड, परभनी। हमारे पास एल्यूमिनियम पार्टीशन, स्लाइडिंग विंडोज, ग्लास वर्क, कंपोजिट पैनल, एल्यूमिनियम डोर्स, कबर्ड्स तैयार और फिट करके सबसे कम कीमत में मिलेंगे। एक बार संपर्क जरूर करें मोहम्मद अकबर, मोबाइल क्रमांक 9890032128। समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभनी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल, मोबाइल क्रमांक 9766683126। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जामपारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जामपारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है मोबाइल नंबर 9960569383, 8421903333, इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी, याद रहे आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं, आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। अगर आपके पास, आपके पड़ोस में किसी को मूड़ व्याध है, बगंदर है, नासूर है, तो आप फिक्र ना करें, डॉक्टर राव से कांटेक्ट करें। ये उनका पता है, साई क्लिनिक वो नर्सिंग होम, गवाने चौक, परभणी। डॉक्टर राव को 40 साल का तजुर्बा है, गवाने चौक, परभणी। मोबाइल नंबर 9890090925। सेकेंड नंबर 9420621928।